म्हणते रत्नागिरीत मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारा झाला निर्माण. रत्नागिरी नगर परिषदेच्या अखत्यारीत असणाऱ्या मिरकरवाडा येथील स्मशानभूमीच्या नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचं काम अर्धवट ठेवून मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारा निर्माण झाल्याची चर्चा नगरपालिकेच्या सभागृहात गाजली. रत्नागिरी नगर परिषदेमध्ये बंडा साळवी यांनी प्रभारी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक घडामोडी घडू लागल्या आहेत. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये मेलेल्या माणसाच्या मढ्यावरचं लोणी खाणारा निर्माण झाल्याची चर्चा शहरात सुरू असतानाच खुद्द रत्नागिरी मिरकरवाडा स्मशानभूमीच्या नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचं काम महाराष्ट्र स्वर्णजयंती नगरोत्थान म्हणजेच DPDC योजनेअंतर्गत देण्यात आलं. सुमारे 47,04,029 रुपयाचं हे काम करण्यासाठी कंत्राटी रक्कम 52,33,232 रुपये खर्च झाल्याचा बोर्ड कंत्राटदारांनी लावला आणि 20 जुलै 2018 काम पूर्ण केल्याचा बोर्डही या मिरकरवाडा स्मशानभूमीच्या येथे झळकू लागला. मात्र प्रत्यक्षात या कामासाठी 6 हेड देण्यात आले होते. त्यातील 4 हेडचं काम तसेच भागोजी शेठ कीर अमरधामच्या या परिसरात अनधिकृत इमारतींनीही मोठ्या प्रमाणात डोकंवर काढलं आहे. एकूणच हा हातभट्ट्यांचा खेळ असल्याचं शहरवासियातून बोललं जात आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्व नगरसेवकांनी झालेल्या कामावर ठपका ठेवला असून याबाबत BEST TV चे आमचे प्रतिनिधी प्रशांत हरचेकर यांच्याकडे रत्नागिरीचे प्रभारी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी आपली प्रतिक्रिया दिली. चर्चा म्हणण्यापेक्षा रत्नागिरी नगर परिषदेच्या हद्दीत असणारी एक चर्मालयातली स्मशानभूमी होती आणि एक मिरकरवाड्याच्या ठिकाणी असणारी स्मशानभूमी होती. त्या ठिकाणी सन्मान्य पालकमंत्री वायकर साहेबांनी 1 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामध्ये 2 पार्ट केले गेले होते. 1,53 लाखाचं माझ्या अंदाजाप्रमाणे चर्मालयाची इतकी स्मशानभूमी आणि 47,00,000 रुपयाचं एस्टिमेट असणारी मिरकरवाड्यामध्ये असणारी स्मशानभूमी. त्या ठिकाणी काम करत असता तिथल्या ठेकेदाराला माझ्या अंदाजे निर्माणवाली ठेकेदार ते काम करत असले अशी त्यांना वर्कऑर्डर दिली गेली होती. असं करत असताना 47,00,000 काम कसं त्यामध्ये 6 हेड पकडले गेले होते म्हणजे 6 पार्ट होते. त्यामध्ये पहिला 1 नंबरचा पार्ट होता 1,26,36,000 कमान बांधणी. त्या ठिकाणी त्या ठेकेदारनी वाढीव काम करून 11 लाख रुपयाचं एस्टिमेट केले. अशा प्रकारचे 6 मधले 4 हेडमधले 85% काम पूर्ण झाले आणि उर्वरित 2 हेडचं काम 10% पण झालेलं आहे. असं असताना देखील इस्टिमेट कॉस्टपेक्षा 2,22,000 रुपये एक्स्ट्रा काम झाले असं ते दाखवत आहे आणि उर्वरित आता 40 ते 50 लाख कामाचं अपुरं आहे. म्हणजे जी कामं त्या इस्टिमेटमध्ये होती त्या कामाचा काही दानपत्ता नसताना देखील नगर परिषदेने बिल दिलं गेलं आहे. त्यामध्ये ज्या बिल रेकॉर्डिंग करते जो इंजिनियर असेल MB रेकॉर्ड करणारा अधिकारी असेल की त्यांचा वरिष्ठ असेल अशावरती योग्य तो कारवाई केली जाईल. त्या जनरलमध्ये प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्या ठिकाणी जीवन प्राधिकरणाने ज्यांनी इस्टिमेटने प्रशासक मान्यता दिली TSDB त्यांचा सक्षम अधिकारी दोन्ही पक्षांचे गटनेते स्वतः मी असेल किंवा इतर नगरसेवक असेल अशा प्रकारची एक समिती स्थापन करून त्याच्यावर योग्य तो निर्णय करून जर त्या चुकीच्या पद्धतीने केला असेल तर त्या ठेकेदारावरती किंवा संबंधित याच्यावर अधिकाऱ्यांवरती योग्य ती कारवाई केली जाईल. रत्नागिरी नगर परिषदेच्या मिरकरवाडा येथील स्मशानभूमीचं नूतनीकरण करताना बाग, लाईट तसेच पाण्याची व्यवस्था या गोष्टींचाही समावेश करण्यात आला होता. मात्र कसलं काय, जी दुरावस्था आहे ती तशीच्या तशीच आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या जागरूकतेमुळे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी निर्माण करून ते खाणाऱ्याचा आता शोध घेतला जात आहे.